अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम तेवीस अन्वये मी आपल्याकडे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजे बीबीसीचा निंदाविजक प्रस्ताव ठराव मांडण्याबाबत मी आपल्याला पत्र दिलं होतं आणि या ठिकाणी हा ठराव मी मांडतोय सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी बीबीसीने आपल्या माननीय पंतप्रधान आणि भारतीय प्रजासत्ताकावर हल्ला करण्याच्या एकमेव कारणास्तव प्रकाशित केलेल्या ला माहितीपटाचा भाग प्रसिद्ध केला हे सभागृह या माहितीपटाच्या बाबतीत प्रकाशनाचा तीव्र निषेध करते या सभागृहाच्या सदस्यांचा असा विश्वास आहे की गुजरात दोन हजार दोन मध्ये घडलेल्या घटनांचे खोटे व काल्पनिक चित्रण करून बीबीसीने भारताच्या न्यायिक संस्थांना तडजोडीच्या संस्था म्हणून रंगवले आहे हे सभागृह ठामपणे प्रतिपादन करते की भारताची न्याय व्यवस्था त्याच्या सर्वोच्च न्यायालयापासून ते त्याच्या अधीनस्थ न्यायालयापर्यंत अत्यंत मुक्तपणे प्रकरणांचा निवाडा करते तथापि जून रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे पूर्णतः दुर्लक्ष करून बीबीसी छोट्या कथांचा छडा लावत आहे अशी कृती म्हणजे भारताच्या न्यायिक अधिकाऱ्याच्या अखंडतेवर थेट हल्ला आहे बीबीसीने भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या तुलनेत न्यायिक शहाणपण असलेले अपिलीय न्यायाधिक न्यायाधिकरण म्हणून स्वतःला प्रभावीपणे लादण्याचा प्रयत्न केला आहे बीबीसीचा हा हा न्यायालयाचा पूर्ण अवमान मानला आहे जातो कारण त्याने न्यायालयाच्या तर्कशक्ती आणि क्षमताना खारिज केलेल्या आहे व धोक्यात आणलेला आहे भारताची अखंडता धोकात आणण्याचा सुद्धा या माहितीपटाचा हेतू आहे आणि त्यामुळे हे सभागृह या माहितीपटाचा आणि बीबीसीचा तीव्र निषेध या ठरावाद्वारे करत आहे असा प्रस्ताव मी मांडतो आणि हा प्रस्ताव आपण मतदानाने मंजूर करावा अशी मी विनंती आपल्याला करतो प्रस्ताव असा आहे की ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीद्वारे कंपनी केंद्र शासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे सदर हु कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या माहितीपटाद्वारे धार्मिक समुदायांना भडकवण्याचा आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून भारताची न्याय व्यवस्था सर्वोच्च न्यायालयापासून ते त्याच्या अधीनस्थ न्यायालयांपर्यंत न्यायालयीन प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याने बीबीसीच्या या सदरहू कृती विरुद्ध महाराष्ट्र विधानसभा नियम तेवीस अन्वय निंदा व्यंजक प्रस्ताव देण्यात आला आहे आता मी सदरहू प्रस्ताव मतास टाकतो प्रस्ताव असा आहे की ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीवर केंद्र शासनाकडून बदली घालण्यात आली आहे सदरू कंपनीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या माहिती भडकवण्याचा आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून भारताची न्यायव्यवस्था सर्वोच्च न्यायालयापासून ते त्याच्या अधीनस्थ न्यायालयांपर्यंत न्यायालयीन प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याने बीबीसीच्या या सदरहू कृती विरुद्ध महाराष्ट्र विधानसभा नियम तेवीस अन्वय दिलेल्या निंदा व्यंजक प्रस्ताव मी आता मतास टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे निंदा व्यंजक प्रस्ताव संमत झाला